आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत मराठी श्रृंखला नभोनाट्य कबीर उभा भरबाजारी। मूळ हिंदी लेखक भीष्म साहनी, मराठी नाट्य रूपांतर दिनकर बेडेकर, दिग्दर्शक आणि सादरकर्ते अशोक जांभूळकर। काहे कताना काहे कि भरही, काहे कताना काहे कि भरही, कौन तार से बीनी चदरिया, काहे कताना काहे कि भरही, कौन तार से बीनी। इंगला पिंगला ताना भरनी, इंगला पिंगला ताना भरनी, सुषमिन तार से बीनी चदरिया, झीनी झीनी। लवकर परतलाच बाजारातून? सगळे दुकानदार म्हणतायत अजून पहिलाच माल विकला नाही गेला, तर अजून घेऊन काय करणार? काही कमावून तर आणलं असेल। फुटकी कवडी मिळाली नाही। मागाव तर म्हणतात तुमचा पहिलाच माल अजून खपलेला नाही, हाच परत घेऊन जा, आम्हाला नाही विकायचा। अशी मंदी आलेली आहे, काही विचारू नका। कबीर भेटला होता, त्याचा काहीतरी माल खपला की नाही? घरून तर सकाळीच गेलेला आहे। हा ठाण तूच विणलेला आहे ना? हा दिला बुवा त्यानं। कबीरानं? त्यानं तुला का दिला? सकाळीच तर विकायला गेला होता। सांगत होता घरी पोहोचवून द्या, आणि निरोपही दिलाय की संध्याकाळपर्यंत तो घरी परतेल। तुला कुठे भेटला? कोतवाली चौकाजवळ उभा होता तिथे, आणि त्याच्या भोवती जमा होता। नुरा, त्या कबीराला जरा समजव रे, खूप जास्त बोलायला लागलाय। काय म्हणत होता? तीच नेहमीची बडबड, अजून काय। काही लोक त्याच्या गोष्टी ऐकून घेतात, काहींना नाही होत सहन। एखाद्याने कोतवालीत जाऊन तक्रार केली ना तर तो महागात पडेल। ऐकलेस लेकाचे प्रताप? मी तर भिऊन असते, सतत धास्ती वाटत असते की पुन्हा तोंडून काही निघेल आणि हा पुन्हा पळून जाईल। आता जर तो पळाला ना तर मी गंगेत जीव देईन। झाली तुझी वटवट सुरू, तूच बिघडवलास त्याला। जाऊ द्या, माझा ऐकाल ना तर त्याचं लग्न लावून द्या, सावरेल स्वतःला। रोज लोकांची भांडण तंटा बरोबर नाही। बरं, येतो मी, हे कापडाचं ठाण सांभाळा। घरात अन्नाचा कण नाही आणि पोरगा मवाली झालाय, आपला जीव घेऊनच मानेल। हो जरा विचार करून बोलत जा की कसले अपशब्द तोंडातून काढताय। कुणास ठाऊ कुणाला उचलून आणलायस, तेव्हा मारे जीव अडकला होता, आता पस्तावत बस। न घरचे राहिलो न दारचे। का हो त्याला नावं ठेवता? तो तर तुमचा किती मान राखतो, आणि तुम्ही मात्र? आता पुन्हा गेला बाहेर तर मी त्याचं तंगलंच तोडेन, त्याला घराबाहेर पडूच नाही देणार। बघावं तेव्हा मलाच दोष देता। कबीरही म्हणत होता की हे घर सोडून जाईल, माझ्यामुळं तुम्हा लोकांना त्रास होतो। तू जेव्हा त्याला उचलून आणलं होतंस तेव्हाही माझा डोळा लावला होता। अल्लाह ताला त्याला आपल्या सुपूर्द केलाय, तेव्हा आता काही म्हणू नका। अहो दिवा घेऊन शोधाल ना तरी त्याच्यासारखा लेख मिळणार नाही। भाग्यवान होतो म्हणून असं सोन्यासारखं लेकरू मिळालं, आपलं घर धन्य झालं। कधी आवाज चढवून बोलत नाही तो। हो तर त्याच्या तोंडात जीभच नाहीये। अरे प्रत्येक आल्या गेल्याशी वाद घालत बसतो। विणकराचा मुलगा आहे तर विणकर होऊन राह म्हणावं। घरून कापड विकायला बाहेर पडतो आणि तासन तास आपल्या मित्रांबरोबर बैठकबाजी करत बसतो। बघावं तिथं या कबीराचा दरबार भरलेला।
आपल्या सवंगड्यासोबतच उठभस करतो ना तो, त्यात वावग काय आहे? भांग धतुरा तर घेत नाही, जुगार तर खेळत नाही, शास्त्रार्थ करत फिरतो। लोक काठ्या घेऊन याचा पाठलाग करत असतात। शास्त्रार्थच करत फिरतो ना, भांग धतुरा तर नाही घोटत। बस एकच एक घोकत बसली। मला विचार, भांग धतुरा इतका वाईट नसतो जितका की हा शास्त्रार्थ। हा तर कधीच पिच्छा सोडत नाही। घरच्या घर उद्ध्वस्त होतात आणि डोके फोडी होते ती तर वेगळी। किती अभद्र बोलाल। आज मात्र मी स्पष्ट सांगून टाकणार आहे। काय काय सांगणार आहात? खबरदार खबरदार, जर त्याला काही वेडे वाकडे बोललात तर, तो पुन्हा आपल्याला सोडून नाहीसा झाला तर? खुशाल होऊ दे, त्याला आपली परवा असती तर तो असा वागलाच नसता। आपला तो आपला असतो आणि परका तो परकाच। आई आलास बाळा, ये बस इथ, मी तुझ्यासाठी सातूच पीठ कालवून आणते। तिन्ही ठाण विकले गेले। तुझा सोबती तर सांगत होता की बाजारात मंदी आहे, त्याचा एकही नाही विकला गेला। म्हणजे कोणी माणूस तिथे ठाण पोचवून नाही गेला? ते तर तू घेऊन गेला होतास। नाही, बाजारात मी ते एकाला दिले आणि घरी पोचवायला सांगितले। म्हटलं माझ्या बाबांना दे, मला वाटलं दिले असतील। चांगला धंदा करायला जातोस तू, ठाण कुड्या दुसऱ्याला सोपवून आलास। वस्तीतलाच आहे बाबा, मला वाटलं येवाना घेऊन आला असेल। कुठे दिले होतेस? आणेल बाबा, चिंतेचं कारण नाही। सराफा बाजाराच्या चौकात वाण्याच्या दुकानाजवळ तो उभा होता। तुझ्यासाठी काळजीचं काहीच कारण नाही। इथून पुढे मी स्वतः जात जाईन। हात टेकले तुझ्या पुढे। देऊन गेला होता ठाण, करमदीन होता, ते ठेवलेत तिथे, चालले धंदा करायला। हेही माहीत नाही की ठाण कोणाला सोपवलेत। जीव मिठा कुटीला आलाय आता। घे बेटा, खाऊन घे। माझ्या मित्रांपैकी कुणी आलं होतं आई? रहिदास, पिपा, सेना, कुणीतरी आलं असेल ना? बघ बेटा, तू लोकांशी हुज्जत घालत फिरतोस हे बरं नव्हे। तू कोणाशी बोलतच नको जाऊस। मी काय बोललो आई? जरा विचारपूर्वक बोलत जा रे। हे काशी शहर आहे, तू प्रत्येकाशीच वैर ओढवून घेतोस, मला भीती वाटते बेटा। आई एक विचारू? काय रे? आधी वचन दे की खरं सांगशील, माझ्या डोक्यावर हात ठेवून बोलाई। सांगण्यासारखं असेल तर सांगेन, पण असल्या शब्दा मी नाही घेत। विचार, काय विचारायचं आहे? मी बाहेरून आलो तेव्हा बाबा काही म्हणत होते। काय म्हणत होते? कुठे काय काय नाही, म्हणत होते आपला तो आपला असतो आणि परका तो परकाच, याचा अर्थ काय आई? कुठे कुठे काय बेटा? अरे अरे, ते बाजारातल्या देवाणघेवाणी विषयी बोलत होते। आजकाल आपलं असं कोणीच नसतं ना। नाही, यापूर्वी मी त्यांना हे म्हणताना ऐकले, तू याला उचलून न आणतीस तर मी दुसरा निखा केला असता, आपण साप पाळतोय, याचा अर्थ काय आई? काही नाही रे, काही नाही। नाही, माझ्यापासून लपवू नकोस आई। हे आई, तू मला कुठून उचलून आणलं होतस का? मी कुण्या दुसऱ्याचं मूल आहे? तू माझा प्राण आहेस रे, खबरदार खबरदार जर पुन्हा असं बोललास तर। खरं खरं सांग आई, कोण होते ते? कोण? असे आई बाप ज्यांच्याकडून तू मला दत्तक घेतलंस। असं बोलायला तुला लाज नाही वाटत? मी तुझ्याशी कधी सावत्रपणा केलाय? तुला न भरवता स्वतःच्या तोंडात कधी घास टाकलाय? असं मी कुठे म्हणतोय आई? जिच्या कुशीत मूल वाढत तीच त्याची आई असते। हो ना, मी एवढंच विचारतोय की मला जन्माला कुणी घातलं? तू खरंच परकायस, माझा असतास तर आपल्या आयुष्य असं बोलला नसतास। रागावलीस का गाई? मला कुठं माहित होत की एक दिवस तू मला असले प्रश्न विचारशील। ज्या दिवशी तू मला सापडलास त्या दिवशी तुझा बाप माझ्याशी लग्न लावून मला पालखीतनं आणत होता। आम्ही गंगा ओलांडून विणकरांच्या वस्तीच्या दिशेनं चाललो होतो, तेव्हा मी पाणी प्यायला तलावाशी उतरले, तिथे तू मला सापडलास। काय? तुझ्या ओठांवर तेव्हा तुझ्या आईचं दूध लागलेलं दिसत होत। तुझा बाप आणि मी तुला निहाळत बसलो। निकाहाच्या पहिल्याच दिवशी अल्लाह तआलानं माझी कूस उजवली होती। ती तर मला मरायला सोडून गेली होती आणि तुम्ही मला उचलून आणलं। ते पण कम नशिबी होते कबीरा,
नाहीतर आपलं मूल कुणी असं टाकून देत का रे? तू तिला ओळखतेस आई? तुला कधी भेटली होती ती? भेटली होती. तुला मी उचलून नेल्याचं कळलं होतं तिला. काय? कुठेतरी लपून नजर ठेवून होती ती. ती आपल्या झोपडीच्या जवळपास भटकत असे आणि संधी मिळताच आठ डोकावून निघून जात असे. आई तुला ठाऊक आहे ती कुठे राहते? तुला जायचंय तिच्याकडं. ती सापडली तर जरूर जा बेटा, मी तुला अडवणार नाही. शेवटी आम्ही ठरलो छोटी माणसं. मला घरातनं काढायला निघालीस आई? दत्तक मुलाला कुणी असं काढतं? हे काय? अरे तुझा कुडता ओला कसा लागतो रे? रक्त कबीरा, तुझ्या कुडत्यावर हे रक्त कुठून आलं? कुठे काय आई, काहीच तर नाही. आज तुला पुन्हा कुणी चापकाचे फटके मारलेत? एवढं काही झालं नाही आई, मी तर हे विसरून देखील गेलो होतो. मी तुला तेल हळद लावून देते. अगं काढ तुझा कुर्ता. अगं काढ आई, काढ आई. तू हे काय करत फिरतोस कबीरा? माझा थरकाप उडतो. अरे ज्यांच्या हाती ताकद असते अशांच्या हृदयात माया नसते रे बेटा. तू आपली पायरी ओळख, माझं ऐक बाळा. तू ना त्यांचं ऐकून न ऐकल्यासारखं करत जा आणि तोंडातून शब्द नको काढत जाऊस. एवढं काही झालेलं नाही आई, तू उगाच काळजी करत बसतेस, मी तर विसरूनही गेलो होतो. बर ते असू दे, चल बर तू पड जरा, मी ना तुला खाट टाकून देते. माझ्या मनात एखादा प्रश्न उभा राहिला तर ते मी विचारूही नको. माझ्या मनात अनेक प्रश्न उभे ठाकतात आई, मी काय करू? अरे मोठे मोठे मुल्ला मौलवी पंडित शास्त्री बसलेत ना प्रश्न विचारायला. बेटा तू साधा लिहा वाचायलाही शिकलेला नाहीयेस, तू तुझं काम बघ. तुला कशाला हवेत प्रश्न पडायला? बघ बर, बघ तुझ्या पाठीची नुसती चाळण करून ठेवली आहे. कुण्या नराधमाने तुला चापकाचे फटके मारलेत रे? आता तर ही पाठ मजबूत झालेली आहे आई, आता वेदना जाणवतच नाहीत. माझं ऐक, तू जा इथून आणि दुसरीकडे कुठेही राहा. वाटल्यास आम्हाला सोडून जा, पण आपली आणखी दुर्दशा नको रे करून घेऊस. हे बघ दुसऱ्या शहरात तुला निवांत राहता येईल, असे फटके पण नाही बसणार. तिथं प्रश्न नाही उठणार का? मी तुझ्या भल्यासाठी सांगते, चुपचाप आपला धंदा कर. सूत काढ, विणकाम कर, आपला संसार थाट. तुला कशाला पाहिजे लोकांशी भांडण तंटा? बोलतेस ते बरोबरच आहे आई. निमा मी जाऊ बेटा, तुझे बाबा परत आलेत. ते काही असं तसं बोलले ना तर वाईट नको वाटून घेत जाऊस. ठीक आहे आई, आई नाही वाटतं की मी लोकांना त्रास देत फिरतो. आईला माझ्या पाठीवरचे बळ तर दिसतात, पण माझ्या काळजाची चाळण होताना कोणाला दिसत नाही. मी मवाली आहे, लोकांची उज्जत घालत फिरतो. माझी ही वणवण कधी संपणार परवरदिगार? आखाड्याचे महंत काशीला पोहोचले का? पोहोचले हुजूर, चांगली वाजत गाजत त्यांची सवारी येत आहे. मी ऐकलंय की खूप पोहोचलेले महंत आहे, कोणीकडून येत आहेत? साहेब, त्यांचा आखाडा कुरुक्षेत्री आहे, तिथूनच वर्षातून एकदा काशीधाम यात्रा करतात. अरे वा, सवारी येऊन पोहोचली आहे वाटत. हो महंत, नव्या मठाची पायाभरणी करायला आलेत आणि मोठ्या मंदिरातील मूर्तीची ते स्थापना करणार आहेत. अरे वा, मी तर ऐकलंय की या मंदिरातील मूर्ती मुसलमान कारागीर घडवतात. होय, पण स्थापित करण्याआधी त्यावर गंगाजल शिंपडले जाते. प्राण प्रतिष्ठापना होते, त्यानंतर मूर्तीची देवता होते. त्याआधी तर तो केवळ दगड असतो. हे आवाज कसले येत आहेत? खरंच दंगा सुरू झाला की काय? अरे मारून टाकाल नाही ह्याला. अरे हा तर कबीर आहे. तू कोण मध्ये पडणार? कुणी का असे ना,
पण या चिमुकल्यावर चाबूक नाही पडू देणार. पळून जा बेटा, पळ पळ. अरे सोड, अरे सोड कबीरा, कशाला वैर घेतोस यांच्याशी, साधू आहेत ते. चला मिटवा हे भांडण. ठाऊक आहे आम्ही कोणत्या आखाड्याचे आहोत, चिरडून टाकलं तर पत्ता लागणार नाही की इथे कोणी होतं की नव्हतं. चांगले शूरवीर आहात, साधूपणा, म्हणून तर मुलाला अर्धमेला करून सोडलात. पकडा पकडा याला, जोवर याची कातडी नाही सोलत तोवर हा भानावर येणार नाही. सोळा ह्याला, सोळा, ह्याने काहीही केले नाही. पकडा कबीराला. आदाबर झाल. तशरीफ रखिये मौलवी साहब. बोला कसं येणं केलं. अरे काहीसे त्रस्त दिसत आहात. कमाल झाली साहेब, दिव्याखाली अंधार. काय तुम्ही या शहराचे कोतवाल आहात ना, और आपको कुछ भी पता नहीं. काय झालंय, कोणी तुमचा अपमान केलाय का. माझा नाही मग, पण माझ्या धर्माचा अपमान केलाय. काय आणि आजच नाही, गेले अनेक दिवस करत आलाय, आणि आता तर त्याच्यासोबत त्याचे अनेक साथीदारही झालेत. मौलवी साहेब जरा नीट खुलासा करून सांगा. कबीर नावाच्या विणकराचं नाव ऐकलंय का तुम्ही. तोच ना जो शायरी करतो, कविता करतो. त्याच्या बरळण्याकडे दुर्लक्ष करा हो. ला होईल वला कुवत, हे काय बोलताय तुम्ही. मशीद शरीफच्या पायऱ्यावर उभा राहून तो धर्माची तोहीन करतोय. ला होईल वला कुवत, तुमच्या अंमलदारीत हे कृत्य घडत आहे आणि तुम्ही गप्प आहात. अहो कुणी वेडाच असली बडबड करू शकतो. त्याचं तोंड आधी बंद करा, लोक काय म्हणतील. तू तुम्ही एका माते फिरूला भ्यालात. तुम्ही असं समजू नका की मला सगळ्यांचा काही पत्ताच नाही. एक गोष्ट गाठीशी बांधून घ्या, हाकीम जेवढी धर्माची खिदमत करतो ना, तेवढी तर मुल्ला मौलवी पण करत नाही. आणि ठाऊक आहे का, हाकीम आणि मुल्ला मौलवी मध्ये एक आणखी मोठा फरक असतो. तो कोणता हुजूर. मौलवी लोक अति भावुक असतात, भावनेच्या भरात वाहत जातात, पण हाकीम जज्बाती नसतो, तो फक्त बुद्धीचा वापर करतो. आता सांगा काय म्हणतो हा कबीरदास. अहो तो म्हणतो देवळात नका जाऊ. काय मशिदीत नका जाऊ. पंडित पुजाऱ्यांना जशा शिव्या देतो तशाच मुल्ला मौलवींना पण देतो. याच्या सोबत कोण आहे तो. जास्त लोक नाहीत, पण गोरगरीब, हिंदू, मुसलमान, सर्व जातीच्या लोकांना हा हिरतो. हे सगळं त्याचं ऐकतात. काय
आता हा कोण आहे? हा कबीरदास नाही हुजूर। मग त्याला तर मी पाहिलाय, हा तर एक आंधळा भिकारी आहे जो कबीराच्या रचना गाऊन भिक्षा मागत फिरतोय आमच्या घरासमोर। चोपदार जी हुजूर, या माणसाला 5 फटके मारा आणि ताकीद द्या की पुन्हा कधी कबीरदासाच्या रचना गाताना आढळला तर चामडी सोलून काढीन। आणि बघ, इथे आवाज नको आहे। आणि हे पहा मौलवी, काशी हे हिंदूंचं महत्वाचं शहर आहे। इथला राजा हिंदू आहे, तो लोधी बादशहाला खिराज देतो। जर धर्माच्या नावाखाली या माणसाला शिक्षा केली तर कुणीतरी दुखावला जाऊ शकतो। कुणाला काही वाटत नाही, या माणसामुळे हिंदू तर आमच्याही पेक्षा जास्त जिकिरीला आलेले आहेत। हा बघावं तेव्हा त्यांच्या धर्माविषयी वाईट साईड बोलत फिरतो। कितीदा तरी त्यांनीही याला शिक्षा केलेली आहे। तुम्हाला काय वाटत, कबीरदासला शिक्षा करणं माझ्यासाठी मुश्किल काम आहे? तुमच्यासाठी काय मुश्किल आहे, तुम्ही बस हुकुम करायची गरज आहे। गरज कबीराला शिक्षा करण्याची नाहीये, गरज त्याच्या अनुयायांच्या मनात दहशत बसवण्याची आहे। आपण कबीराला सजा दिली तर त्यांच्या मनात त्याच्याविषयी सहानुभूती वाढेल, यालाच हिकमत म्हणतात। कळलं? जी हुजूर। हुजूर, हुजूर, काय झालं? त्या भिकाऱ्याला फटके बसले? हुजूर, पण त्यानंतर चौथ्या फटक्याबरोबरच प्राण सोडलेत। काय? यानं सगळे सावध होतील, त्याचं कलेवर जेव्हा गल्ली बोळातून फिरवलं जाईल आणि सोबत सरकारी माणूस असेल तर आपोआप दहशत पसरेल। सुर नर मुनी सबने है ओढ़ी ओढ़ के मलिकीनी, दास कबीर जतन ते दास कबीर जतन ते ओढ़ी झूके तू धर दी चदरिया। खूप छान गातो आहेस कबीरा। ये रैदास ये। या बंधूनो, माग चालताना स्वतःचे असे सुरताल घेऊन चालतो, त्या तालावर गाताना खूप आनंद मिळतो। काल तू कुणाला भेटायला गेला होतास कबीर? इथे एक महात्मा बसता, दक्षिणेतून आलेत। आधी तर मी लपून छपून त्यांची प्रवचन ऐकत होतो, ते माझ्या मनातलंच बोलतात। आत्ता माझ्या आतले पेच सुटतायत, माझ्या शंकांचं निरसन होतंय। ते प्रेमाविषयी बोलतात, असं प्रेम ज्यात न व्रत वैकल्य आहेत, ना पूजा वा उपास तापास आहेत, ना सान थोरपण आहे, त्यात फक्त सर्वांसाठी प्रेमभाव आणि ईश्वराविषयी भक्ती आहे। मी पहिल्यांदा त्यांचं प्रवचन ऐकलं तर रात्रभर झोपूच नाही शकलो। तेव्हा मला जाणवलं जणू अंधारात प्रकाशाचा किरण पडलाय। मनात म्हटलं की कबीर, तू अशिक्षित असलास म्हणून काय झालं, कळीची गोष्ट तर तुला समजून गेली, जीवनाचा महामंत्र तर तुला मिळून गेला। माणसावर प्रेम करणं हीच परमेश्वराची खरी आराधना आहे। आणि अचानक माझ्या मुखी हे शब्द आले, पोथी पडी पडी जगमुहा पंडित भया नकोय, धाई आखर प्रेम का पडे जो पंडित होय। असं वाटतंय मला माझे गुरु सापडलेत रैदासजी, त्यांना माझ्या मनाचा थांग लागलाय। कबीरा कबीरा कबीरा, काय झालं सेना, इतका घाबरलेला का आहेस? कबीरा, रैदास भाऊ, तुम्हाला आठवतोय तो आंधळा भिकारी? हा, ज्याच्या झोपडीत तुम्ही एकदा गाणी म्हटली होती। हो तर, गोड गळा आहे त्याचा, गातो तर असं वाटतं जणू आकाशातून चांदणं झरझरत उतरतंय। कबीरा, त्याचं प्रेत आणतायत रे। काय? हो, कोतवालांनी त्याला चापकाचे फटके मारण्याचा आदेश दिला आणि चौथ्या फटक्यातच त्यानं प्राण सोडले। त्याची आई पण आंधळी आहे, ती बिचारी कशी सोसेले? रैदास, इतरही लोक आहेत जे आपल्या रचना गात फिरतात। मला वाटतं आपल्या रचना गल्ली बाजारातून गात फिरण्यापासून आपण त्यांनाही परावृत्त करावं, म्हणजे निदान
त्यांच्यावर तरी कुठलं संकट कोसळणार नाही. ह्यावर हा इलाज नाही, आपण स्वतःच मिळून आपला सत्संग मांडू. कोतवालाला पण हेच हवं आहे की आपण गप्प बसावं. पंडे मौलवींची पण हीच इच्छा आहे की आपला आवाज बंद व्हावा. नाही रैदासजी, आता आपण मिळून सत्संग करू. त्याच्या आईला काय वाटत असेल, दुःखाचा हा केवढा आघात. तू बरोबर बोलतायस कबीरदास, आपण सत्संग करू, पण करायचा कुठे? अरे कुठेही, कुठे रस्त्याच्या कडेलाही चालेल. मग ठरलं तर इथेच रस्त्याकाठी सत्संग करू. पहाटे बैठक जमू, दिवस उजाडल्यावर आपापल्या कामावर जात जाऊ. या वाटेवरून अनेक लोक गंगा स्नान करायला जातात. अरे हे तर छानच झालं. तुम्ही आपापल्या मित्रांना सांगा, मी पण मस्तीत ही बातमी देतो. नीट विचार केला आहेस ना कबीरा? अरे हे खूप जोखमीचं काम आहे. समजू देख मन मीत पियरवा, आसिक होकर रोना क्या रे. कहे कबीर प्रेम का मार्ग, सिर देना तो रोना क्या रे. ये बशीर, इथेच जमायचं होतं ना? सत्संग इथंच तर होणार आहे ना? मी विचार केला, पाणी शिंपडायला अजून वेळ आहे, इथूनच सरळ कामावर जावं. बशीर, तू सुद्धा काशीचा राहणार आहेस खरे? बरोबर ओळखलं. अच्छा, कुठून सांगायला सुरुवात करू? जिथून इच्छा असेल तिथून, पण जरा लवकर हा, नाहीतर सत्संग सुरू होईल आणि तुझं बोलणं अर्धवटच राहील. तसा मी दिल्लीचा राहणार आहे. अरे वा, रैदासजी आले. आम्हाला म्हणाले होते वेळेआधीच पोहोचून जा, आणि स्वतःच उशिरा आले आहेत. बघा, उशीर झाला खरा. ही पेटी कशाला घेऊन आलात? मग कुठे ठेवणार? बरोबरच घेऊन आलो, मग आता राहणार कुठे? आमच्या बरोबर. अरे या बनारस शहरात 200 गल्ल्या आहेत आणि 100 घाट, जागेची काय कमी आहे. अरे वा, चला घ्या. आणखी काही लोक आलेत? बस एकदा मंडळी जमू देत, सगळ्यांना कळू देत की संगत बसते, मग काही चिंता नाही. इथे तर भक्तगण आधीपासूनच बसलेत, आपणच उशिरा पोचलोय. बरं आहे, इथेच बसतोय. इथे जवळच मला गुरुदीक्षा मिळाली होती. कुठे? इथून जवळच पंचगंगेच्या घाटावर मला गुरुदीक्षा मिळाली. काय सांगतोस? रात्रीच्या वेळी अशा घाटाच्या पायऱ्यांवर का कधी कोणाला गुरुदीक्षा प्राप्त होते? अरे सांगतो ना, कुणीतरी मला सांगितलं की दररोज उजाडण्यापूर्वी गुरु महाराज स्नानासाठी गंगेच्या घाटावर उतरतात. रात्र झाल्या झाल्या मी तिथे पोहोचलो आणि घाटाच्या एका पायरीवर पांघरून घेऊन आडवा झालो. पहाटे जेव्हा गुरु महाराज तिथून जायला लागले ना, त्यांचा पाय माझ्यावर पडला. बस झाली माझी गुरुदीक्षा पूर्ण. त्यांना तर माहिती नाही की कबीर नावाचा कोणी विणकर आहे ज्याला त्यांनी दीक्षा दिली आहे. मी तर दुरूनच त्यांना पूर्वीही न्याहाळत राहायचो आणि यापुढे तेच करीन. लाली मेरे लाल की, जित देखू तित लाल. लाली देखन मैं गई, मैं भी हो गई लाल. कबीरा, भजन कसं करशील? देवळात वाजवतात तशी इथेही घंटी वाजवशील? इथे घंटी कशाला वाजवायची? इथे मूर्तीपूजा तर होणार नाही, कुठले उपचार होणार? तोंड कुठल्या दिशेला करून बसायचं कबीरदास? उगवतीलाच ना. अरे ज्या दिशेला तुम्हाला देव दिसेल तिकडे. तुला कोणत्या दिशेला दिसतोय? मला तर चहू दिशांना दिसतोय. आता किती खरं बोललास. पण चार दिशांना तोंड करून कुणी कसं बसू शकत? ज्या दिशेला तुमची इच्छा होईल त्याच दिशेला तुम्ही तोंड करून बसा, देव तिथेही असेल. तू कुठल्या दिशेला तोंड करून बसणार आहेस? मी तर तुझ्या दिशेला तोंड करून बसणार आहे. बरं तर मग आम्ही सुद्धा तुझ्या दिशेला तोंड करून बसू. तू तर तुझी कात्री आणि वस्त्रा पण घेऊन आलास. हो, हे इथं जवळच बसतो ना मी. चल कबीरा, आता सुरू कर. मोको कहा ढूंढे रे बंदे, मोको कहा ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में, मैं तो तेरे पास में. ना मैं देवल, ना मैं मस्जिद, ना मैं देवल, ना मैं
मस्जिद ना काबे कैलाश में मोको कहाँ ढूंढे रे बंदे मोको कहाँ ढूंढे रे बंदे मैं तो मिली हो पल भर की तलाश में मोको कहाँ ढूंढे रे बंदे मोको कहाँ ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास में। कबीरा 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 काय बेटा अरे कबीरा अरे अरे आग लगली है तुझे झोपडीला हो आग लगली है आग हो आग कुठे लगली है कबीराची सगळी झोपडी जळून गेली है आग आता वस्तीतही पसरते है बघा आई बाबा ते तर सुखरूप आहेत ना हो तुझा तुझा बाबांना थोड़ी आज लगली है दोन्ही हात भाजून निघालेत त्यांचे ते आतून कपड़े लत्ते काढत आहेत एक दिवस हे होणारच होतं कबीरा तुझे दोन्ही माग जळून गेलेत तिथे धूरच धूर भरून गेला आहे कबीरा घर जळले तुझं तू माझ्याकडे चल तुझा स्वतःचा नाही धड ठाव ठिकाणा तू आणखीन तीन जणांना कसा ठेवू शकशील वस्तीत अनेक माणसं आहेत त्यांचा बराच आधार आहे मी निघतो आणि हो सत्संग चालू ठेवा रे रैदासजी घेतील आता बसणं सोडलं तर पुन्हा कुणीही आपल्याला बसू देणार नाही सुरू करा कबीर भैया आम्ही सर्वार्थाने तुझ्या सोबत आहोत पण तुला काहीही झालेलं आम्हाला चालणार नाही हे धर्मांध लोक आणि ही हाकीम मंडळी हात धुवून तुझ्या मागे लागलीत न जाणो कधी काय करून बसतील हसी हसी कंतन पाई जिनी पाया तिन रोई जो हसी हसी ही हरी मिलई तो न दुहागिनी कोई बंधूंनो आपण काही वेळ असंच सत्संग चालू ठेवू आपण सत्संग बंद नाही पडू द्यायचा उद्या पण इथेच असे बसू सत्संग चालू ठेवा कहे कबीरा सुनो भाई साधो ओ कहे कबीरा कबीरा भाई साधो सब सांस ही सांस में सब सांस ही सांस में लोई तुला मी लग्न करून आणलं तरी कुठे एका जळालेल्या झोपडीत इथे बाहेर ओसरीत माझा माग होता बाबांचा माग परसात होता दोन्ही जळून गेले एक झिलपी नाही उरली पण आता तू या घरात आली आहेस तर वाटते की काहीच जळलं नाहीये झोपडं उजाडून निघालंय जेव्हा मी तुला आणायला निघालो ना तेव्हा आई मोठ्या उत्साहात म्हणाली मला बाजारातून थोडं अरसीचं तेल आणून दे सून घरी येणार तेव्हा मी दाराच्या चौकडीला तेल लावीन मी म्हणालो आई इथे दारच नाही तू तेल लावणार तरी कुठे
आणि लोणीपासून काही लपून थोडीच राहणार आहे. ती जळलेलं झोपडं नाही बघणार. उद्या बशिरा आणि काही जण येतील, झोपडीला ठिकठाक करतील आणि भुसा मिळाल्यास वर छप्परही बांधून देतील. लोई, तू तर काहीच बोलत नाहीस. मी एकटाच खूप बोलतोय. तुम्हाला गंगेत बुडवलं तेव्हा आम्ही पाहिलं होतं. चला, तू बोललीस तर. मला तर वाटलं होतं की लोई मुकी आहे. तू पाहिलं होतंस? मला मला तर तीनदा बुडवलं होतं. आम्ही गर्दीत उभं होतो. आम्हाला वाटलं तुम्ही बुडून जाल. मी कसा बुडू शकलो असतो? माझे बाबा म्हणायचे एक दिवशी कबीराला मारून टाकणार आहेत. तुझे बाबा खूप दयाळू आहेत. लोई, याचा संसार तर मार्गी लागला. आम्ही निश्चिंत झालो. पण तुला कसल्या घरात घेऊन आलो ग? का सासूबाई, काय झालं ह्या घराला? अग, न भिंती, न अंगण, न सामान सुमान. हात झोपडी जळूनच गेल्यावर ह्यात काय उरणार होत? बरोबर, मी ना तुझ्यासाठी काहीतरी खायला आणते. हा बस बसतो, येते मी. हा, तुम्ही साधू आहात का? मी साधू वाटतो का तुला? वाटता तर विणकरच, पण काय माहित बुवा, साधू असता तर मला लग्न करून थोडीच आणतात. मी विणकरच आहे. विणकरच आहात तर असं का बोलता? म्हणजे पोथी बिथी वाचता का? नाही तर मग झाडफूक करता, भूत घेत पळवता, विभूती देता का जादू टोणा करता? बापरे, यातलं काहीच नाही. मग लोक काय म्हणतात की तुम्ही दरबार भरवतात? दरबार नाही ग, सत्संग असतो तो. ते काय असतं? घेऊन चालेल ना, घेऊन चालेल तुला एक दिवस. सकाळी सकाळी आम्ही जमतो, देवाचं नाव घेतो. तेच तर बोलली मी, साधू फकीर आहात आत्ता कळलं. मेहर बरसणार, बाहेर सूट ठेवलंय ते भिजेल. मी आत घेऊन येतो. इथे तर छप्पर तुटले, इथेही भिजेलच. न घर ना दार, बाबांनी मला कसल्या घरात झोकून दिले? एका वेळपट साधूकडे दिवे लागणीला आले होते. न घर पाहिलं ना वर. झोपडी झळायलापासून आम्ही सगळी कामं बाहेर अंगणात करतो. इथे आत काय अन बाहेर काय मला काहीच कळेना असं झालंय. सूत इथे भिंतीच्या आत ठेवतो म्हणजे पावसापासून बचाव होईल. इथे दोन तीन दिवसात छप्परच टाकू. बशिरा म्हणत होता लवकरात लवकर टाकू. तुम्हाला घरदार नव्हतं तर लग्न का केलं? आधी छप्पर टाकायचं आणि मगच मला आणायचं. तू म्हणतेस ते बरोबर आहे. तुला इथे येणं आवडलेलं नाही? आवडेल तरी कसं? लोक घर राहुटीत राहतात जिथं सावली असते. आमच्या घरात तर नाही गळत पाणी. लोई, तुझ्या वडिलांनी तुझं लग्न माझ्याशी जबरीनं केलंय. तुला तुला माझ्यासोबत संसार नव्हता करायचा? विचारतय आणि तेही लग्न झाल्यावर. ऐकायचंय? सांगून टाक. आमच्या घरामागे सावकाराचा साजरा मुलगा राहत असे, त्याला माझ्याशी लग्न करायचं होतं आणि माझंही त्याच्यावर प्रेम होत. तुला त्याच्याशी लग्न करायचं होतं? मग काय तर, मी त्याला ओळखत होते, तोही मला ओळखत होता. तुम्ही तर मला माहीतच नव्हता. हो, हा तर मोठा अनर्थ झाला. तू त्याच्याबरोबर खुश राहणार असशील तर त्याच्याकडेच जा. तू आधीच बोलली असतीस तर मी तुला इथे आणलंच नसतं. लोई, आता एकटी त्याच्या घरी जाऊ एवढ्या रात्री भर पावसात? अगं, मी तुला पोहोचवायला येतो. उचल तुझे कपडे लत्ते, गाठोडी ही पेटी पण घे बरोबर, त्यात तुझे दागिने आहेत. जिथे राहशील तिथे घाल. अजून पावसाचा जोर फार वाढलेला नाही. चल चल निघूया आपण. चल. पण तुमच्या आईला काय सांगणार? मी तिची समजूत घालीन. ठीक आहे, निघते मी. तुम्ही इथंच थांबा, मी जाईन एकटी. अगं, आणि हो, माझ्या वडिलांना सांगा म्हणावं लोई माझ्या सांगण्यावरूनच गेली आहे. सांगेन सांगेन. आणि हो, लोकांशी भांडू नका. तुम्हाला कोणी फटके मारतंय हे मला पाहवत नाही.
आणि हो, ओसरीची दुरुस्ती करून घ्या. करून घेईन. अगं पण तू आता निघ, आभाळ भरून आलंय. हे काय लोई, तू परत आलीस? काही राहिलं का? नाही, मी नाही जाणार कुठं. आयुष्य तुमच्या बरोबरच काढणार. काय काय व्हायचं ते होऊ दे. तुला द्यायला माझ्याकडे काही नाही लोई, पण जरा डोळे मीट बघू. कशाला? डोळे मीट तर नाही, मी नाही. बर, मग निदान माझ्याकडे पाठ फिरवून उभी राहा. आता बघ बाईक, हे काय ओढणी खास तुझ्यासाठी बनवली आहे. खरं? तुम्ही बनवली? शोभून दिसते तुला. ओढणी विणता विणता मी एक कविता रचली. भीजई चुनरिया प्रेम रस बूंद, आरती साज से चली है सुहागिन, फिरी अपने को ढूंढन. कबीरा, परमेश्वरानं तुला विलक्षण प्रतिभा दिली आहे, ती ओळख. माझ्यासाठी काय हुकूम आहे आपला? प्रतिभा ही अशी गल्ली बोळात फुकट घालवायची गोष्ट नाही. प्रतिभा हा एक अनमोल हिरा आहे, तो तू नीट सांभाळायला हवा. जो हुकूम. तुझं काम आहे कविता करणं, केवळ कविता करणं. मी कवी नाही कायस्तजी, माझ्या मनात येतं ते मी बोलतो एवढंच. मसी कागज छिओ नाही, कलम कही नाही हात. वा, तू मोठा कवी होऊ शकतोस. कवितेच्या जाणकारांना भेट. महाराजांच्या दरबारात अनेक चांगले लेखक कवी आहेत. महाराजांचा हात तुझ्या पाठीवर असेल तर आपोआप तुझ्या कवितेला भर येईल, तुझ्या वाट्याला मान सन्मान येतील. एक दिवस तू राजकवी सुद्धा होशील. सध्या तर तुला काय म्हणायचं हे कोणालाच कळत नाही. तू हिंदूंना शिव्या देतोस आणि तुर्कांनाही. मी कुणालाच शिव्या देत नाही कायस्तजी. मी आहे खालच्या जातीतला एक अशिक्षित विणकर. पण एक गोष्ट मला समजते, जोपर्यंत कोणाच्याही नजरेत एक हिंदू आहे आणि दुसरा तुर्क, तोपर्यंत तो माणसाला माणूस म्हणून ओळखू शकणार नाही. माणसाला माणूस म्हणून जवळ करता यावं म्हणून तर मी मंदिरातले पूजा पाठ अनुष्ठान सोडली आणि मशिदीतला रोजा नमाजही सोडला. मला माणसाकडे फक्त माणूस म्हणूनच बघायचं आहे. कबीरा, दिल्लीचे बादशाह सिकंदर लोधी इथे येणार आहेत आणि हकीमांना वाटतंय की तेव्हा तू इथे असशील तर भांडणं तंटे होतील. महंतांजवळ दारुगोळा आहे, मशीदवाल्यांजवळ हत्ती घोडे भाले तलवारी आहेत आणि माझ्यापाशी माझ्यापाशी तर फक्त ही एक तारी आहे. माझ्यामुळे कशाला भांडण तंटा होईल? बादशाह इथे असेपर्यंत तू तुझा सत्संग बंद ठेव. सत्संग तर होईलच कायस्तजी. अमल है इश्क मस्ताना, अमल को होशियारी क्या. अमल है इश्क मस्ताना, अमल को होशियारी क्या. रहे आजाद या जग से, अमल दुनिया से यारी क्या. अमल है इश्क मस्ताना. बिछड़ प्यारे से भटकते दर बदर फिरते, जो बिछड़ प्यारे से भटकते दर बदर फिरते. हमारा यार है हम में, हमारा यार है हम में. हमन को इंतजार क्या, हम
यार है हम वे, हमारा यार है हम वे, हमन को इंतजार क्या, हमन है इश्क मस्ताना। पल न बिछुड़े पिया हमसे, न हम बिछुड़े प्यारे से, पल न बिछुड़े पिया हमसे, न हम बिछुड़े प्यारे से, उन्हीं से नेह लागी है, उन्हीं से नेह लागी है, हमन को बेकरार क्या, हमन है इश्क मस्ताना। चलना राह नाजुक हमन सिर बोझ भारी क्या, जो चलना राह नाजुक हमन सिर बोझ भारी क्या, हमन सिर बोझ भारी क्या, हमन है इश्क मस्ताना, हमन को होशियारी क्या, रहे आजाद या जग से, हमन दुनिया से यार क्या, हमन है इश्क मस्ताना। एवढे लोक जमतील असं मला वाटलं नव्हतं। अरे भाभी तुम्ही पण आलात। मग मी कशी घरी बसून राहणार। मी विचार केला आज भंडारा आहे, त्याला नवी ओढणी पांघरून जावं। कशी दिसते आहे? खूप छान। ह्यांनी विणली आहे खास माझ्यासाठी, आणि ती विणताना कविताही लिहिली आहे। आई नाही आली? त्या कणिक भिजवत आहेत। बशीर भैयांनी पोतभर कणिक आणून टाकली आहे। त्या म्हणाल्या मी कणिक भिजवूनच घेऊन येईन। कबीर भैया सत्संग सुरू करा, नाही तर उशीर होईल। ठीक आहे। कबीर तू कधी शांत बसू देणार नाहीस। तू भंडार आलावत फिरशील, मग घरी माग कोण चालवेल? माग पण चालू राहील बाबा, तुम्ही चिंता करू नका। घरी जा आणि आराम करा। आराम काय करा, तू इथे भंडारा लावून बसणार आणि मी घरी आराम करू? होय बोल, आणखी काय पाहिजे? मागे जा, तिथे पिपा असेल त्याला विचारा। आता आधी त्या पिपाला शोधा। त्या लोकांनाही बोला बशीर, इथे येऊन बसा म्हणावा। आता सत्संग सुरू करूया। इस घट अंतर बाग बगीचे, इस घट अंतर बाग बगीचे, इसी में सृजनहारा, इसी में सृजनहारा, इस घट अंतर सात समंदर, इस घट अंतर सात समंदर, इसी में नौलख तारा, इसी में नौलख तारा रे, इस घट अंतर। इस घट अंतर पारस मोती,
इस घट अंतर पारस मोती, इसी में परखन हारा, इसी में परखन हारा, इस घट अंदर अनहद गरजे, इस घट अंदर अनहद गरजे, इसी में उठत फुहारा, इसी में उठत फुहारा, इस घट अंतर बाग बगीचे, इस घट कहत कभी भाई साधो, कहत कबीर सुनो भाई साधो, इसी में साईं हमारा, इसी में साईं हमारा, इस घट अंतर बाग बगीचे, इस घट अंतर बाग बगीचे, इसी में सृजन हारा, इसी में सृजन हारा, इस घट अंतर, इस घट अंतर। अरे यहाँ क्या चल रहा है? इथे कबीराचा सत्संग सुरू आहे जहापना, अब तो पहा कबीर, बोलवा त्याला। तर तू आहे कबीरदास, इथे रस्त्याकाठी काय करतोस? देवाचं नाव घेतो आहे हुजूर। दुसरी जागा नाही मिळाली तुला? रस्त्याकाठी भिकारी बसतात, आमच्या इथे शेख तकी पण बैठकी जमवतात, पण एखाद्या बागेत किंवा मशिदीच्या चबुतऱ्यावर ते नेहमी सांगतात तुझ्याबद्दल। कृपा आहे त्यांची। आमची इच्छा आहे की तू दिल्लीला यावंस, तिथे आम्ही तुझी शेख तकी साहेबांशी भेट करून देऊ। फक्त एवढंच करतोस की काही कामधंदाही करतोस की मागून खायचं? आणि मी विणकर आहे हुजूर, कपडा विणतो। हा माझा गुरुबंधू रहिदास, हा जोडे चपला शिवतो, तो समोर उभा आहे तो सेना, तो नावी आहे, हा बशी, हा भिष्टी आहे। म्हणजे तू फकीर नाहीस? आम्हाला वाटलं तू फकीर आहेस, केवळ खुदाची इबादत करतोस, पण तू एक संसारी माणूस आहेस। तुझे जुने पुराणे फाटके कपडे पाहून तर वाटतही नाही की तू विणकर आहेस म्हणून। विणकरांची हीच तर खासियत आहे हुजूर, लोकांसाठी कापड विणतात पण स्वतः मात्र चिंध्या पागून राहतात। तेवढ्या जरी नशिबात नसल्या तरी खूप झालं। ते तर जसं नशिबात असेल तसंच होत असतं, कधी नशिबी चिंध्या येतात तर कधी मोत्यांचे हार। हुजूर, आपण मोत्यांच्या हाराची गोष्ट केली त्यावरून आठवलं। काय आठवलं हुजूर? आपण अमीर खुसरोचं नाव ऐकलंच असेल। होय ऐकलंय। त्यांनी बादशहाच्या गळ्यातला मोत्याचा हार पाहून म्हटलं होतं। काय? गरिबांचे अश्रू मोती बनवून बादशहाच्या गळ्याची शोभा वाढवत असतात। म्हणजे हा सुद्धा नशिबाचाच खेळ आहे हुजूर। एखाद्याचे अश्रू कोणाच्या गळ्यातले मोती बनतात, पण स्वतः त्याच्यासाठी अंग झाकण्यापुरत्या चिंध्याही मिळवू शकत नाही। मोठा हजरजबाबी आहेस। मला वाटलं होतं तू फकीर आहेस, खुदाचा बंदा आहेस, पण तू तर धंदाही करतोस आणि फकीरीही। मला फकिरीसाठी घर सोडण्याची गरज नाही हुजूर, माझ्यासाठी प्रत्येक काम ही भक्तीच आहे। आणि आम्ही युद्ध करतो
ती सुद्धा भक्तीच आहे का? नाही नाही हुजूर, युद्ध म्हणजे भक्ती नाही, माणसाची सेवा करणं, त्याला सुखी करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे भक्ती। आमच्या पुढे हे असं बोलणारा तू पहिलाच माणूस आहेस, पण आम्ही तुला शिक्षा करणार नाही, कारण आम्ही फकीरांवर हात उचलत नाही। तुझा धर्म कोणता? मी ईश्वराचा सेवक आहे हुजूर। असं माणसांवर प्रेम करणं हाच माझा धर्म आहे। पण तुझी कुणावर तर श्रद्धा असेल ना, कुणाची तर पूजा करत असेल ना तू? मी फक्त त्या ईश्वराची पूजा करतो जो प्रत्येक माणसामध्ये आहे। त्याच्या दृष्टीनं ना कोणी हिंदू आहे ना कोणी तुर्क, मी माणसामध्ये ईश्वराचा अंश पाहतो। गोष्टी तर अशा करतो आहेस, जणू तुझं हृदय म्हणजे स्वर्गच आहे। स्वर्गाहूनही सुंदर माझ्या हृदयात माझा ईश्वर राहतो। हे माझ्या प्रश्नांचं उत्तर नाही। आमच्या इथे जे सुपी आहेत ते सुद्धा दीन मानतात। तू एक आढ्यताखोर वेडा माणूस आहेस आणि उलट सुलट गोष्टी सांगून लोकांमध्ये अशांती पसरवतो आहेस तू। बोल बोल, तुझा धर्म कोणता आहे? माझा फक्त एक ईश्वर आहे, ना हिंदू ना तूर्क, ना मी पूजा करतो ना नमाज पढतो। मी फक्त त्या निराकाराला अंतःकरणापासून नमस्कार करतो। त्याची ओळख पटल्यावर मला दुसरं काही शोधायची गरजच काय? एकदा त्याच्यावर मन जडलं तर मग हजला किंवा कुठल्या तीर्थक्षेत्री तरी कशाला जायचं? माझे सगळे भ्रम दूर झाले आहेत। आता माझं चित्त एका निरंतर शाश्वत सत्यात एकवटलं आहे। हेच तुझं उत्तर आहे तर? कोतवाल। जी हुजूर। या माणसावर बारीक नजर ठेवा। जी हुजूर। आणि मला कळवत राहा कबीर, आज नंतर कधीही तू श्रद्धेची टिंगल केल्याची तक्रार जर माझ्याकडे आली तर लक्षात ठेव, मी तुला उभा चिरून टाकेन। ह्या माणसाला शहराबाहेर काढा आणि या लोकांना इथून घालवून द्या। श्रुती हो, आत्ताच आपण मराठी श्रृंखला नभोनाट्य ऐकलत कबीर उभा भर बाजारी। मूळ हिंदी लेखक होते भीष्म साहनी, मराठी नाट्य रूपांतर दिनकर बेडेकर यांचं होतं, गायक आर के गोविंदराजन आणि प्रसन्न जोशी, सहगायक विभास गहाणकर, दोह्यांचे संगीतकार सुमंत गहाणकर। पात्रांसहित कलावंतांचा परिचय: कबीर प्रभाकर आंबोणे, लोई अपर्णा लखमापुरे, नूरा रूपराव कांबळी, निमा वत्सला पोलकंवार, विणकर राजेश पानूरकर, कोतवाल अभय अंजीकर, कायस्थ पांडुरंग सोनावणे, साधू लक्ष्मीकांत नांद्रुणकर, मौलवी आणि न्हावी किरण मेश्राम, चोपदार आणि भक्त दिवाकर शिर्के, रैदास हिटलर भिवगडे, सेना देवेंद्र घाटे, पीपा आणि बशीर अशोक जांभुळकर, सिकंदर अनिल देव, नागरिक सुभाष इंजेवार आणि सतीश रेवे, रचनात्मक सहयोग शिरीष भालेराव, नासिर खान, अरविंद उपाध्ये आणि प्रदीप पिल्ले, दिग्दर्शक आणि सादरकर्ते अशोक जांभुळकर, निर्मिती आकाशवाणी नागपूर।